नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकरी विषयी माहितीमध्ये तुमचं स्वागत आहे आता जी माहिती पाहणार आहे द्वारे एक नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेलं आहे त्याबद्दलची माहिती त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा तुम्ही जर आमच्या कुठली नोटिफिकेशन माहिती पोस्ट केली त्याचं नोटिफिकेशन लगेच तुमच्या मोबाईल होतं महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत तीस डिसेंबरला एक नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेलं आहे तर या नोटिफिकेशन मध्ये जे विद्यार्थी एमपीसीच्या परीक्षेला बसतात त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाची माहिती आहे तर पहा ते कशा प्रकारची आहे तर पहा यामध्ये म्हटलंय महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विभिन्न शासकीय पदासाठी सुयोग्य उमेदवाराच्या शिफारशी राबविण्यात येणाऱ्या निवड प्रक्रिया लक्षात ठेवा निवड प्रक्रियामध्ये वेळोवेळी करायच्या विविध सुधारणात्मक उपाययोजनांपैकी एक म्हणजे स्पर्धा परीक्षेत बसणाऱ्या उमेदवाराचे प्रयत्न किंवा संधीची संख्या मर्यादित करणे म्हणजे यामध्ये तुमचे जे तुम्ही जे एक्झाम देता परीक्षा देता त्याच्या संधी संख्या जे केली ती मर्यादित केलेली आहे त्यांनी आता तो क्रशा के लिए ते कशा प्रकारचे केले ते आपण पाहणार आहोत ह्या व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहायचा पहा आयोगामार्फत आयोजित होणाऱ्या विभिन्न स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घेणाऱ्या उमेदवारास संधीची कमाल मर्यादा खालीलप्रमाणे आहे तर पहा एक नंबर पहा खुला राखी म्हणजे ओपन कॅटेगरीचे उमेदवारास कमाल सहा संधी असेल ओपन कॅटेगरीला सहा संधी उपलब्ध राहणार आहे दोन आहे पहा अनुसूचित जाती जमातीचे उमेदवार म्हणजे अनुसूचित जाती जमातीचे उमेदवार म्हणजे एस सी आणि एस टी उमेदवारास कमाल संधीची मर्यादा लागू नाही म्हणजे या उमेदवारांना कितीही दहा एक्झाम परीक्षा देता येऊ शकते यांना संधीची मर्यादा लागू नाही किती दहा पण यांना एक्झाम देता येऊ शकते एस सी आणि एस टी कॅटेगरीची उमेदवारास आणि तीन नंबर पहा उर्वरित मागास प्रवर्गातील उमेदवारास कमाल नऊ संधी उपलब्ध राहतील उपलब्ध राहतील नऊ संधी म्हणजे जे एस सी एस टी आणि ओपन कॅटेगरीचे उमेदवार ते सोडून जे उर्वरित कॅटेगरीचे उमेदवार त्यांना नऊ संधी राहतील नऊ संधी म्हणजे जे ओबीसी आहेत एन टी कॅ कॅटेगरीची उमेदवार विमा प्र उमेदवार आहेत त्यांना नऊ संधी राहतील ओपनला सहा संधी आहे एस सी एस टीला संधीची मर्यादा नाही आणि उर्वरित जे मांगासवर्गीय उमेदवार आहेत त्यांना नऊ संधी राहतील हे ब पा हे महत्त्वाचं आहे अधिक उमेद उमेदवाराची संधीची संख्या खाली नमूद केल्यानुसार लागू राहतील आता पा उमेदवाराने पूर्वपरीक्षेत भाग घेतल्यास ही संबंधित स्पर्धा परीक्षा संधी समजलीच जाईल म्हणजे तुम्ही जर परीक्षेमध्ये भाग घेतलास तर तुमची हे एक संधी समजल्याच जाईल आता यामध्ये असं दिलेलं नाही आहे की तुम्ही परीक्षेसाठी अप्लाय केला पण परीक्षेला उपस्थित राहिले नाही तर ही संधी समजली जाणार की नाही हे यामध्ये दिलेलं नाही आहे हे यामध्ये जरा क्वेश्चन मार्ग आहे पण यू पी एस सी जे परीक्षा त्यामध्ये जे तुम्ही जर परीक्षेला हजर राहिले नाही तर तुमची संधी समजली जाणार नाही पण एम पी एस सीमध्ये असं होणार की नाही हे यामध्ये दिलेलं नाही आहे हे हे जरा लक्षात आहे लक्षात ठेवायचं नंबर दोन पहा एखाद्या उमेदवारा पूर्व परीक्षेच्या कोणत्याही एका पेपरसाठी उपस्थित राहिल्यास त्याची ती संधी समजली जाईल आता एम पी एस सीच्या दोन एक्झाम होतात पूर्व आणि मुख्य परिषद तुम्ही जर पूर्व परीक्षा दिली मुख्य परिषद उपस्थित राहिले नाही तरी हे संधी तुम्हाला तुमची समजली जाईल म्हणजे तुम्ही एक तुमची एक संधी गमाव गमावणार म्हणजे तुम्हाला दोन्ही पेपर देणे गरजेचं आहे तुम्ही एक जर पेपर दिला दुसरा दिला नाही तर तुमची एक एक संधी वाया जाणार आहे लक्षात ठेवायचं आणि तीन नंबरचं पहा उमेदवार कोणते कारण असतो परीक्षेच्या कोणते टप्प्यावर अपात्र ठरल्यास किंवा त्याची त्याची उमेदवारी रद्द झाल्यास तरी त्याची परीक्षा उपस्थित संधी गणल्या जाईल यांनी असं म्हटलंय की तुमच्या काही कारणास्तव तुम्ही परीक्षा दिली पण काही तुमची उमेदवारी रद्द झाली की काही डॉक्युमेंट मध्ये तुमचा काही प्रॉब्लेम आला आणि तुमची उमेदवारी रद्द करण्यात आली तर तुमची हे एक संधी समजल्या जाणार आहे आणि शेवटचं पाय यामध्ये म्हटलं आहे परीक्षेच्या कमाल संधीबाबत आयोगाचा प्रस्तुत निर्णय दोन हजार एकवीसमध्ये मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीनुसार आयोजित आयोजित परीक्षापासून लागू करण्यात येईल म्हणजे आता जे काही दोन हजार एकवीसपासून पासून जाहिराती निघेल एम पी एस सीच्या त्याच्यानुसार हे संधी लागू होणार आहे म्हणजे आता जे दोन हजार वीसची जे जाहिरात निघाली होती त्याची एक्झाम व्हायची आहे त्यांना हे संधी उपलब्ध म्हणजे ते संधी लागू होणार नाही तर आता जे दोन हजार वीसची जे एक्झाम होणार आहे म्हणजे जे एक्झाम झाली नव्हती काही कारण असतो ते पुढे ढकलण्यात आले त्यांना हा नियम लागू होणार नाही हा नियम दोन हजार एकवीसपासून जे जाहिराती निघणार आहे त्या तेव्हापासून हा नियम लागू होणार आहे तर हा जो मुद्दा आहे उमेदवाराने पूर्वपरिषेत भाग घेतल्यास म्हणजे अप्लाय केल्यानंतर ही संधी समजल्या जाईल किंवा परिषदेमध्ये न... बसल्यात तेव्हाच ही संधी समजली जाईल हे थोडं तुम्ही काळजीपूर्वक पाहून घ्याल तर तुम्हाला तर लोक हा तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा हा नवीन नियम तुम्हाला समजलाच असेल फक्त एवढं लक्षात ठेवायचं ह्याचा हा जो नियम आहे हा दोन हजार एकवीस पासून जेव्हा काही जाहिरात निघणार आहे च्या त्यांना लागू होणार आहे दोन हजार वीसची एक्झाम होणार आहे त्याला हा नियम लागू राहणार नाही जर तुम्हाला या नियम बद्दल काही प्रश्न असेल तर तुम्ही खाली कमेंट करू शकता व्हिडिओ जर आवडत व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आमच्याला सबस्क्राईब करा धन्यवाद